गावामध्ये जवळजवळ मी 8 दिवसापासून फिरत आहे. जवळजवळ 30 गावाला आजपर्यंत भेटी दिलेल्या आहेत आणि लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्यामुळे आम्ही आता आदरणीय जारंगे साहेबासोबत मुंबई या ठिकाणी जोपर्यंत ते आदेश जसा देतील त्या पद्धतीनेच आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत. किती गावं केले, काय कसं एकंदरीत प्रतिसाद आहे? एकंदरीत एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. प्रत्येक गावामधून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने आम्ही मुंबईकडे कुच करत आहोत आदरणीय जारंगे साहेबांच्या पाठीमागे. कशी मागणी असणार एकंदरीत? आमची मागणी, आम्ही एक तर आरक्षणच घेऊन येणार. एक तर आमची आरक्षणाची विजय यात्रा निघल नसता आमच्या साहेबांनी तर फार वाईट काही बोललेले आहेत, ते आम्हाला पटत नाही आहे. ते त्यांनी तसं काही म्हणजे नाही करायला पाहिजे. म्हणजे ते म्हणतात माझी एक तर अंत्ययात्रा निघल नाही तर माझी विजय, मी आरक्षणाची विजय यात्रा घेऊनच येणार आहे. त्यामुळं आम्हाला फक्त आरक्षणच पाहिजे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, कारण सरकार आम्हाला एकदम वेळोवेळी भूलभुलैया थापा हाणतंय. 7 महिन्यापासून ही तारीख ती तारीख ती तारीख, आचारसंहिताच काय मुंबईत लावतंय. आम्ही आचारसंहितेच्या नंतर जी साहेबांनी तारीख दिली तर पुन्हा आचारसंहिताच काय वाढवतोय अनेक. पण आता आम्ही मागं हटणार नाही. सरकारला काय इशारा असणार तुमचा? सरकारने आता आमचा अंत, मराठी समाजाचा अंत पाहूच नाही. सरकार जर शहाणा असेल तर सरकारने आता आमचा अंत पाहू नये. सरकार कोणाच्या दबावात आहे हेच समजत नाही. सरकार म्हणजे नेमकं काय? यांना जर रविवारी शपथ घेऊ शकते हे मुख्यमंत्री पदाची. अनेक कुठल्याही हेनी जर मनात आणलं तर 1-10 मिनिटात हे जी आर काढू शकते. आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणारच नाहीत आम्ही. आता आरक्षणच पाहिजे. आमचा मराठी समाज फार खचून गेलेला आहे. आमचे विद्यार्थ्यांचे फार नुकसान होत आहे. कुठली कधी फीस जास्तीत जास्त लागते आमच्या मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळं. आणि इतके पैसे भरण्याची आमच्या समाजाची अवकात राहिलेली नाही. पैसे नाहीत, इतकं उत्पादन नाही, पहिल्यासारख्या जमिनी राहिलेल्या नाहीत. एकदम जमिनीचं क्षेत्र आमचं आता कमी 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 होऊन फार 1-1 एकरपर्यंत आलेले आहेत. एकरमध्ये होऊन 2 क्विंटल कापूस होतो. एकदम तुटपुंज सगळं उत्पादन झालेलं आहे. आणि आम्ही असून कुणबीमध्ये म्हणजे ओबीसीमध्ये आम्ही असून हे देत का नाहीत? माझं बीड तालुक्यातून केतोरा हे गाव आहे आणि माझं नाव बंडू.